जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये दोन जणांची भर पडल्याने आतापर्यंत एकूण मृत्यूची संख्या चौतीस झाली आहे तर जिल्ह्यात आज छप्पन नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली तसेच आयसोलेशन वार्ड आणि विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ऐंशी जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे मंगळवारी मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील पाटीपुरा येथील पासष्ट वर्षीय महिला आणि दिग्रस तालुक्यातील फुलवाडी येथील पंचावन्न वर्षीय पुरुषाचा समावेश आहे आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पुसद शहरातील महावीर वार्ड येथील एक पुरुष पुसद शहरातील तीन पुरुष व पुसत ग्रामीण भागातील एक पुरुष दिग्रज शहरातील श्रीरामपूर येथील एक पुरुष दिग्रज शहरातील पाच महिला व तेरा पुरुष पांढरकवडा शहरातील एक पुरुष व एक महिला यवतमाळ शहरातील आंबेडकर चौक येथील एक पुरुष काळे लेआउट येथील एक पुरुष कमला पार्क येथील एक पुरुष व एक महिला संभाजीनगर येथील एक महिला दर्डानगर येथील एक पुरुष उमरखेड शहरातील पुरुष व तेरा महिला आर्णी शहरातील तीन पुरुष व दोन शहरातील एक पुरुष व एक महिला पॉझिटिव्ह आल्या आहेत जिल्ह्यात सोमवारपर्यंत चारशे चौसष्ट ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण होते यात आज नव्याने अठ्ठावन्न पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली त्यामुळे हा आकडा पाचशे बावीस वर पोहोचला मात्र दोन जणांचा मृत्यू आणि पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या ऐंशी जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चारशे चाळीस झाली आहे जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी झाली आहे यापैकी आठशे दहा जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर जिल्ह्यात चौतीस मृत्यूची नोंद आहे सद्यस्थितीत आयसोलेशन वार्डात एकशे तीस जण भरती आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी तीनशे अडुसष्ट नमुने तपासणीकरिता पाठविले सुरुवातीपासून आतापर्यंत वीस हजार सातशे एक्क्याऐंशी नमुने पाठविले असून यापैकी सोळा हजार पाचशे बेचाळीस प्राप्त तर चार हजार दोनशे एकोणचाळीस अप्राप्त आहेत तसेच पंधरा हजार दोनशे अठ्ठावन्न नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे